मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अठरा जुलैपासून पेसा जिल्ह्याचे पेपर जेडपीचे राहिलेले पेपर घ्यायला जिल्हा परिषदेने सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी वेळापत्रक तुमचे आधीच जाहीर झाले होते आणि तुमचे जे आहे हॉलटिकीट ते परवापासून डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप मुलांना डाउनलोड होण्यासाठी खूपच प्रॉब्लेम येत आहे तर काही मुलांचा प्रश्न आहे की माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही पासवर्ड माहीत नाही त्याच्यानंतर ईमेल आय डीवरती तुम्हाला आधी जो तुम्हाला फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती ईमेल सध्या सापडत नाही त्याच्यानंतर हॉलटिकीट माझं इनव्हॅलिड दाखवत आहे जन्मतारीख आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे परंतु पासवर्ड माहीत नाही आणि रोल नंबर आहे तर पासवर्ड माहीत नाही तर जन्मतारीख कशाप्रकारे टाकावी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल बेलायकून ऑन करायचं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला नोट्सबद्दल माहिती सांगणे खूप गरजेचे आहे कारण मागे जे बिगर पेसाचे पेपर झाले त्यांच्यामध्ये आपल्या नोट्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना फायदा झालेला आहे तर ज्या मुलांना आपल्या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगतो की या ठिकाणी आपल्या या ठिकाणी तांत्रिक नोट्स सर्व टॉपिक वाईज तांत्रिक नोट्स तुम्हाला भेटणार आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व विषयांच्या नोट्स पी डी एफ स्वरूपामध्ये किती रुपयामध्ये भेटणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे आणि नंतर या ठिकाणी किंमत वाढवली जाणार आहे जर या नोट्स घ्यायच्या असतील तर बघू शकता एक्क्याण्णव ठीक आहे मी तुम्हाला सांगत आहे एक्क्याण्णव नंबर पाठ करून घ्या तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या एक एक्क्याण्णव बघू शकता एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघू शकता पुन्हा नंबर सांगत एक 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 हो आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुम्हाला ग्रामसेवकच्या नोट्स हवे आहेत की या ठिकाणी आरोग्यसेवकच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मेसेज करून सांगा तुम्हाला लगेच नोट्स उपलब्ध होऊन जातील सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये आता जो फंड आहे आपला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याचा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हॉल हॉल तिकीट कोणाचे आलेले आहेत कोणाचे नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे त्याच्या अगोदर हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचा हाच मोठा फंड आहे तो मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला हॉल मराठी मराठीमध्ये डाउनलोड करायचं आहे की इंग्लिशमध्ये डाउनलोड करायचा आहे तो पॉईंट आधी सिलेक्ट करायचा आहे सिम्पली मला इंग्लिशमध्ये डाउनलोड करायचा आहे मी इथे सिलेक्ट करून घेईल इथे सिलेक्ट करून घेईल अशा प्रकारे इंग्लिश त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा या ठिकाणी रोल नंबर येथे टाकायचा आहे दोन्हीपैकी एकच तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड भेटला असेल फॉर्म भरताना तो टाकायचा आहे किंवा तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे दोन्हीपैकी आणि जो हा कॅपचा आहे हा कॅपचा आहे जशाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इनच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच कोपऱ्यामध्ये इथं कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंटचा ऑप्शन भेटेल आणि तुमचे हॉल हॉलटिकीट तुम्ही डाउनलोड करू शकतात आता राहिला प्रश्न काही मुलांचे इनव्हॅलिड असं दाखवत आहे इथे जसं इनवॅलिड कॅन्डिडेट अशा प्रकारे आलेलं आहे ते प्रकारे दाखवत आहे मुळात तुमचे हॉल तिकीट आलेलेच नाहीत हॉल तिकीट कोणाचे कोणाचे आलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही त्याच्यामुळे समजले नाही तरच व्हिडिओ समजून घ्या म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल तर बघू शकता पहिला पॉईंट आहे मुख्य सेविका पर्यवेक्षक यांचे हॉल तिकीट आधीच आले होते दहा तारखेलाच आले होते परंतु काल या ठिकाणी तेरा तारीख होती आणि तेरा तारखेला या ठिकाणी बघू शकता हे देखील हॉल तिकीट आलेले कोणाचे कोणाचे हॉल तिकीट आलेले व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल आणि पुढे आपण जन्मतारीख प्रकारे टाकायची तुमच्याकडे पासवर्ड नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही कशाप्रकारे डाउनलोड करायचे तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता आरोग्य परिचारिका आरोग्य परिचारिका आणि आरोग्यसेवक महिला यांचे पेपर कधी आहेत तर बघू शकता यांचे पेपर कधी आहेत एक तर एकोणावीस तारखेला आणि तेवीस तारखेला आहेत हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा एकोणावीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्याच्यानंतर दोन नंबरला पेपर कोणाचे आहेत तर चौथा पॉईंट इथं घेत आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांचे पेपर आहेत एकोणावीस तारीख आणि चोवीस तारीख आणि चो एकोणावीस तारखेला या ठिकाणी बघू शकता एकोणावीस तारखेलाच तुमचे आरोग्य सेविका परिचारिका यांचे देखील पेपर आहेत परंतु हॉल तिकीट कोणाचे आले आहेत हे समजून घ्या तर पहिला पॉईंट आहे अठरा तारखेला मुख्य परिवेक्षिका यांचे हॉल तिकीट आलेले आहे त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका त्यांचा ज्या महिलांचा एकोणावीस तारखेला पेपर आहे ज्या महिलांचा एकोणावीस तारखेला पेपर आहे त्यांचंच हॉल तिकीट आलेलं आहे तेवीस तारखेला महिलांचं तिकीट अजून आलेलं नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे म्हणजेच बघू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के बावीस तेवीस आणि चोवीस या दिवशी पेपर आहे यांचे अजून हॉल तिकीट आलेलेच नाहीत तुम्ही लक्षात घ्यायचे म्हणून ते इनव्हॅलिड कॅन्डिडेट दाखवेत त्यांचे डाउनलोड अजून होत नाहीत डाउनलोड कोणाचे आहेत अठरा तारखेला पेपर आहे त्यांचे होत आहे आणि एकोणावीस तारखेला आरोग्यसेविका परिचारिका यांचे डाउनलोड होत आहे आणि आरोग्यसेवक पुरुष फक्त एकोणावीस तारखेला ज्यांचे हॉलट पेपर आहेत त्यांचेच डाउनलोड होत आहे ज्यांचे हॉल हो तिकीट डाउनलोड होत नाही पन्नास टक्केवाल्यांचं त्यांचं फक्त कोणाचे डाउनलोड होत आहे एकोणीस तारखेला पेपर आहे त्यांचेच डाउनलोड आहे, होत आहेत चोवीस तारखेला पेपर आहेत त्यांचे सध्या डाउनलोड होत नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आणि ग्रामसेवकचे कोणत्याही प्रकारचे अजून हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो फक्त बघू शकता अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारखेलाच बघू शकता अठरा तारीख आरोग्य स मुख्य सेविका पर्यवेक्षक यांचं डाउनलोड होत आहे अठरा तारखेचं त्याच्यानंतर एकोणावीस तारखेवाल्यांचं बघू शकता एकोणावीस आरोग्य परिचारिका एकोणावीस तारखेवाल्यांचंच डाउनलोड होत आहे तेवीस तारखेवाल्यांचं होत नाही आरोग्य परिचारिका त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुषमध्ये फक्त एकोणावीस तारखेवाल्यांचं डाउनलोड होत आहे चोवीस तारखेवाल्यांचं डाउनलोड होत नाही आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ते डाउनलोड होऊन जातील ज्यांचं या ठिकाणी डाऊन पन्नास टक्के ज्यांचं डाउनलोड होत नाही त्यांनी समजून जायचं की आपला पेपर या ठिकाणी चोवीस तारखेला आहे बा एकोणावीस तारखेला ज्यांचं आहे त्यांचंच फक्त डाउनलोड होत आहे ज्यांचं होत नाही त्यांचं चोवीस तारखेला पेपर आहे त्यांनी समजून जायचं आणि ग्रामसेवकचं आता सध्या कोणत्याही प्रकारचं तिकीट डाउनलोड होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे आता जो खूप मुलांचा दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी जे हॉल तिकीट आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही तर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर एक रजिस्ट आर म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरा आर म्हणजे रोल नंबर आणि या ठिकाणी ठीक आहे आता रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे समजा नाही तर रजिस्ट्रेशन नंबर नाही तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमची जी फॉर्मची प्रिंट आहे असेल तिच्यावरती तुमचा या ठिकाणी रोल नंबर रोल नंबर असणार रोल नंबर तिथे दोन ऑप्शन आहे रोल नंबर टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही परंतु तुम्ही फॉर्म भरल्याची प्रिंट तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यावरती रोल नंबर असणार आहे लक्षात घ्यायचं आहे आणि काही मुले आहे म्हणतात की आमच्याकडे रोल नंबर आहे परंतु आमच्याकडे पासवर्ड नाही तर पासवर्ड कशाप्रकारे टाकायची संपूर्ण प्रक्रिया आपण बघू शकता आता समजा माझी जन्मतारीख आहे बघू शकता दोन जन्मतारिंखेचे उदाहरण घेतो मी आठ तीन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे समजा माझी जन्मतारीख एक आहे आणि माझी दुसरी जन्मतारीख अशा प्रकारची आहे बघू शकता अकरा अकरा दहा दोन हजार दोन तर कशा प्रकारे ही जन्मतारीख टाकायची अकरा अकरा दहा दोन हजार दोन तर पहिली जन्मतारीख मी सांगतो प्रकारे टाकायची बघू शकता झुरो आठ झुरो आठ ज्युरो जशाचा तसा टाकायचा एक अंकी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्हाला पुढे झिरो लावायचाच आहे या ठिकाणी बघू शकता दहा आहे दोन अंकी आहे त्याच्यामुळे झिरो लावायची पुढे गरज नाही परंतु इथे जन्मतारीख एक अंकी आहे म्हणजे झुरो पुढे लावला आणि डॅश आहे जो छोटा डोश डॅश असतो तो पुढे तशाचा तसा तुम्हाला टाकायचा आहे तिथं पुन्हा या ठिकाणी बघू शकता पुढील जन्मतारीख जो महिना आहे तो एक अंकी आहे पुन्हा या ठिकाणी डॅश मी देणार आहे झिरो तीन टाकणार आणि या ठिकाणी बघू शकता जी हा महिना आहे हे दोन अंकी आहे त्याच्यामुळे पुढे झिरो लावण्याची गरज नाही पुन्हा मी डॅश हा कंपल्सरी द्यायचा आहे आणि इथे आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव तर मला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पूर्ण टाकायचं नाही फक्त या ठिकाणी मी अठ्ठ्याण्णव अशाच प्रकारे टाकेल फक्त साल टाकायचं आहे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे जन्मतारीख आता दुसरी कशी टाकणार दुसरी दोन अंकी आहे तर सिम्पली तशीच्या तशी मी अकरा टाकणार डॅश देणार झु पुढे या ठिकाणी दोन अंकी असल्यामुळे झिरो दोन लावायची गरज नाही तर बघू शकता पुन्हा या ठिकाणी दहा अशाच्या अशा लिहिणार डॅश जसे तसा देणार डॅश देखील तुम्हाला टाकायचंच आहे कंपल्सरी आता इथे दोन हजार दोन आहे इथे दोन हजार दोन झालेलं आहे वीस झालेलं आहे तर दोन हजार दोन आहे म्हणजे अशा प्रकारे आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे तर तुम्हाला या ठिकाणी झिरो दोन झिरो दोन अशा प्रकारे जन्मतारीख टाकायची आहे अशा प्रकारे तर याच्यामध्ये कोणताही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला फॉर्म वेळी तुमच्या ॲप्लिकेशन प्रिंट आहे त्याच्यावरती रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकायचा आहे म्हणजे दोन्हीपैकी एक टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे हे मला ऑप्शन माहीत आहे याच्या व्यतिरिक्त मला ऑप्शन माहीत नाही दुसरे जर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करता येत असतील तर करायची आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ज्यांचं एकोणावीस तारखेला पेपर आहे त्यांचंच हॉल तिकीट डाउनलोड होत आहे समजा एकोणावीस तारखेला जर तुमचं डाउनलोड होत नसेल सध्या सध्या पन्नास टक्केवाल्यांचं तर तुमचा पेपर चोवीस तारखेला आहे असे समजायचं आहे